मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना दिली आणि मराठ्यांना ओबीसींच्या सवलती देणाऱ्याची घोषणा सुद्धा केली आणि त्यामुळे छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेताना दिसले. छगन भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसींची आज बैठक पार पडली आणि या अध्यादेशाविरोधातल्या हरकतींवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. बघूया हा रिपोर्ट. कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारी अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मंत्री छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाचे नेते एकवटलेत. सगळे सुवर्णांना देण्याच्या कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी समाजामध्ये सध्या असंतोष पसरला. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पुढच्या रणनीतीवरती चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ, भाजपा आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे माजी आमदार नारायण मुंडे, माजी खासदार समीर भुजबळ, प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ही सगळी मंडळी जी आहेत, परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण तिकडे पण तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथेच, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजाला? हा समाजसुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवत आहे. मला सांगा काय करायला पाहिजे, कुठे आम्ही चुकतो? तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही. सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत. यामध्ये कुठल्याही ओबीसी समाजावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. आणि जे नोटिफिकेशन आहे, छगन भुजबळ आमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांनी व्यवस्थित त्याचं माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल. आणि आमची सरकारची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे. कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा दावा राज्य सरकारकडनं करण्यात येतोय. पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसींच्या आरक्षणावरती गदा येणार आहे. त्यामुळेच ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्षेप घेतलाय. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी ओबीसी नेत्यांकडनं लावून धरली जाते. ओबीसी नेत्यांचं नेमकं म्हणणं काय? तर ओबीसी कोट्यामधनं मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, शपथपत्राद्वारे सगळे सुवर्णांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. 17-18% आता जवळजवळ 80-85% मराठी येतील. मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास ते साऱ्याच ओबीसींना वरचढ ठरतील. ओबीसी आरक्षणात मराठा समाज आला तर आम्ही संपून जाऊ अशी भीती आहे. मराठा ओबीसींच्या राजकीय जागांवर दावा सांगते. केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवावी, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं. तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या त्या शोधा, ते शोध. मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना ओबीसीमध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहे पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडले आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे. त्याची कवा चेल बिचेलच असते. तुला असं चेल बिचेले चेल बिचेले टुपकून जाशील म्हणा एखादी बार जाऊन तिकडे, ते चेल बिचेलच असते. ते काय कामात नाही. गेले कायदा झाला मराठ्याचा, मराठी जिंकले बी, अर्धे मराठे अगोदर नोंदीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात गेले, आता अर्धे सोयर राहिले ते हे कायदा काल पोरांनी करून आणला, गेले तिथं दणादणा मुंबईत येताना घेऊन बी आले आरक्षण. आता फक्त प्रमाणपत्र नोंद नसलेल्याला द्यायचे, त्याची अंमलबजावणी करायसाठी आंदोलन सुरू आहे. तू घे म्हणा इकडे बैठक हान उडेच कवर बी सगळ्या चाचम्याचे काचा फुटत आल्या तरी बी. सगळे सोरेसह प्रमुख तीनही मागण्या सरकारनं मान्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. भुजबळ सध्या अस्वस्थ दिसत आहेत, त्यांच्या बाजूने कुणी बोलणार नाही, राजीनामा द्यावा. इतकं अस्वस्थ मनाला त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. मुख्यमंत्री एक भूमिका घेतात, तुम्ही एक घेतल्या, तुमच्यामध्ये जर मतभेद असेल मंत्रिमंडळामध्ये तर तुम्ही ते शिवसैनिक आहेत, पूर्वाश्रमीचे स्वाभिमान आहे त्यांच्यामध्ये असं मी मानतो, त्यांनी दूर व्हायला पाहिजे असं. आतापर्यंत 57 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या. याच नोंदींच्या आधारावरती सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. मराठ्यांना कुणबी प्रवर्गामधनं आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या अध्यादेशावर 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती घेतल्या जातील. त्याच पार्श्वभूमीवर आलेल्या हरकतीनंतर ओबीसी नेते कोर्टाचं दार ठोठावण्याची तयारी करतात, त्यामुळे आरक्षणाचा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.